झालं की तिथे चार्जिंग झालं तिकडं जाऊ कधी यावायचं काही ए जनंतर आणखीन एक लेक्चर आहे ना अजून एक काय अजून एक लेक्चर आहे ओके पेज नंबर 92 वर या लास्टला नेम सम टूल्स यूज बाय द व्हिवर्स जे विणकर असतात का नाही ते असे काहीतरी डिव्हाइसेस वापरतात ते स्पिनिंग करायला त्यात एक दिलंय लूम 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 दिलंय ऑलरेडी त्यानंतर बी मध्ये लिहून घ्या जर कधी आठवलं तर या टाईपचे वर्ड्स येऊ शकतात मे बी यार्न वाय ए आर एन सेकंड या पुढचा शब्द पीव्ही कॉम पीव्ही डब्ल्यू ई ए व्ही आय एन जी म्हणजे विणण्यासाठी वापरला जाणारा कंगवा COMB आपल्या डोक्यातला कंगवा नव्हे कॉम COMB चिन्मय लिहिलंस का नाही लिहिलेलंच तुमच्या तिघांच्या आडव हत्यार नाही हत्यारलेस पर्सन अरे आपलं काय ठरलेलं आहे मिनिमम एका बेंचवर एक तरी बुक आपल्याला पाहिजे ना अरे ए 2-2 रुपये उद्या ना रे बिचारा अरे संकट सापडलेलं कॉन्ट्री करायची पुस्तक आणायला देशपांडे तुझ्याकडे आहे का रे 100% नसणार आहे पाटील तू पण तसाच होय तुम्ही पुरस्कार आणत नाही मला दाखवा आपले सुद्धा कपडे त्याच्यावरच असतात त्या धागे धाग्यांचे अनेक प्रकार आहेत पहिला दिलेला आहे लिनन आपल्या करामध्ये सुद्धा मला वाटतंय त्याचं एक फार मोठ शोरूम आहे लिनन कुठं आहे रे तेवढं माहित असणार साधारण चावडी चौकात आहे ना बरोबर आहे ना ठीक आहे त्यानंतर आणखीन एक आहे बघा धाग्यातला प्रकार लिहा शिप्स वूल SHEEPS SHIP नव्हे शीप म्हणजे मेंढी मेंढीच्या केसापासून जे उल तयार केलं जातं का नाही ते सुद्धा धाग्यातला प्रकार आहे
आपल्याकडे गोंबडं विंगडं म्हणतात का नाही ग्रामीण भागात लाईक दॅट. त्यानंतर लिहा कॉटन. त्यानंतर लिहा रेयॉन. आणखीन एकशे घ्या रेयॉन. नंतर नायलॉन. नायलॉन माहित आहे ना, कळलं का, हे धाग्याचे प्रकार आहेत, त्याप्रमाणे आपले सर्व काय असतं. ठीक आहे, आता मी बिगिनिंग करतोय. आपला आईस ब्रेकर झालेला आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा काय जर नॉलेज असेल अबाउट द सरोजिनी देवी नायडो प्लीज टेल मी, जर तुम्ही रीडिंग केलेलं असेल तर. आता बघा, यांचा जन्म झालेला आहे, त्यानंतर यांची डेथ झालेली आहे, यांची ठरलेलंच असत. वॉज अ पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट. त्यांचं जे संपूर्ण करिअर आहे त्याच्यामध्ये मोस्टली त्या पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट होत्या, म्हणजे बिफोर द अवर फ्रीडम किंवा त्या लेंथमध्ये असेल. फेमिनिस्ट अँड द फर्स्ट इंडियन वुमन हू बिकेम द प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. काय बघा, त्यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. भारतातली पहिली महिला आहे बरं का, राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होणाऱ्या पहिल्या त्या महिला आहेत. आणि त्या स्त्रीवादी होत्या. फेमिनिस्ट म्हणजे काय रे, स्त्रीवादी म्हणजे कळायला, स्त्रिया स्त्रीवादीच असतात असं म्हणून अर्थ काढू नका. काही पुरुष पण स्त्रीवादी असतात. स्त्रीवादी म्हणजे काय, म्हणजे जे काय रायटिंग केलेलं आहे दॅट इज रिलेटेड टू वुमन कॅरेक्टर, त्याला म्हणायचं फेमिनिस्ट. ओके ना चिन्मय, लक्ष दे, म्हणजे यू कॅन ऑल्सो बिकम फेमिनिस्ट. बरोबर आहे. समज जर सपोज इफ यू राईट एनी नॉवेल ऑन युअर मॉम, बरोबर आहे की नाही, आता आईवर तिनं जर एखादी कादंबरी लिहिली तर चिन्मय विल रिगार्डिंग ॲज अ फेमिनिस्ट रायटर. बरोबर आहे की नाही. आता हे तुझं झालं, सुरवेला जर दुसरंच एखादं काय जर दिसलं, समजा सुरवेला एखादी अहिल्याबाई होळकर यांच्या कॅरेक्टरवर किंवा यांच्या लाईफवर त्यांनी एखादा ड्रामा लिहिला, नॉवेल लिहिलं, म्हणजे तो सुद्धा फेमिनिस्ट रायटर होता. अहिल्याबाई होळकर कोण होत्या माहिती आहेत ना, सांग बरं कोण होत्या, नाव ऐकले. बोलणं का रे, बोलायचं नाही. नेक्स्ट, शी वॉज द इम्पॉर्टंट फिगर इन इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. भारतीय स्वातंत्र्य लढाईमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. म्हणजे संपूर्ण स्त्रियांचं नेतृत्व, जशा स्त्रिया लढलेल्या होत्या का नाही, त्याचं नेतृत्व या व्यक्तीने केलेलं होतं. बघा, सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न हर द नाइटिंगेल ऑफ इंडिया. म्हणजे एक तिला काय दिलेलं आहे, थोडक्यात पदवी दिलेली. नाइटिंगेल म्हणजे काल आपण चर्चा केलेली होती, बरोबर आहे की नाही. नाइटिंगेल म्हणजे एक पक्ष आहे की तो गातो. नाइटिंगेल आणि कको याच्यामध्ये फरक आहे बरं का, मध्ये मध्ये टॉन्ट मार नकोस, कॅमेरा बंद करून काही करीन सांगता येणार नाही. ठीक आहे. लेटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ द युनायटेड प्रोव्हिन्सेस इन 1947, बिकमिंग द फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ द गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारतातली ती पहिली महिला होती की एका राज्याची राज्यपाल झाली. गव्हर्नर म्हणजे काय रे, राज्यपाल. पहिली महिला आहे, ज्यांना जी केचा प्रश्न आहे. मे बी UPSC MPSCला तुम्हाला जर पुढे येणार आहे लाईफमध्ये तर तुम्हाला त्यावेळेला असलं जनरल नॉलेज यूज ठरणार आहे. जास्त काय आपणार आहे याच्याबद्दल आणखी काही चर्चा करायची गरज नाही. आता बघा, इंडियन व्यूअर्स आहे ना, एकदम स्मॉल ही पोएम आहे. आपल्या टेक्स्ट बुकमधली ही सर्वात लहान कविता आहे. एकूण फक्त 12 ओळींची आहे, पण जीवनाचं सत्य आणि मर्म सांगून गेलेली कविता आहे. त्याच्यामध्ये बघा ना, आपल्या लाईफमधले जसं आपण पर डेला 3 स्टेजेस IMP असतात रेग्युलरली. पहिली स्टेज कोणती असते, ठीक आहे, सपोज डेला आपण उठतो त्यावेळेला मॉर्निंग असते का नाईट असते, दॅट इज कॉल्ड ब्रेक ऑफ द डे. त्यानंतर याच्यामध्ये आलेलं स्टेजेस आहे खरं म्हणजे इथं आफ्टरनून आली पाहिजे, पण या कवितेमध्ये आणखी स्टेज सांगितलेले आहे. लेट इव्हिनिंग, सेकंड स्टेज, आणि थर्ड सांगितलेलं आहे लेट नाईट. आता इथं कसं केलेलं आहे माहिती आहे का, मॉर्निंग म्हणजे
इट इज अ ब्रेक ऑफ डे आणि कवीला असं वाटतंय कंपॅरिझन केलेलं आहे. देर इज अ कंपॅरिझन बिटवीन डे टाइम अँड ह्युमन लाईफ. मॉर्निंग म्हणजे काय आपण असं वी शुड टेक इट इज एज अ बर्थ. प्राईम एजेस आपल्या लाईफ मध्ये चाइल्डहुड. सेकंड आहे ते बाळाला आपण असं म्हणूया ऍडल्टहुड. आणि थर्ड आहे तो तुमचं ओल्ड एज. बरोबर आहे ना? म्हणजे बिगिनिंग, मिडल लाईफ आणि इथं तुमचा थोडक्यात आता काय येणार आहे, एंड होणार. एवढ्यावरच कविता लिहिली. आणि पर्टिक्युलरली काय केलेलं त्यांनी माहितीये का, तिन्ही वेळेला हे जे बीवर्स आहेत ह्याच्यामध्ये का नाही डायलॉग आहेत इनडायरेक्टली. ऍक्च्युली तिथं सिंगल इनोटेड किंवा डबल इनोटेड कॉमा मधला असला काही रेफरन्स आलेला नाही बाळा. पण पोएटेस आहे ती आस्किंग करते क्वेश्चन कोणाला, विवर्स. कारण विवर्स तिन्ही वेळेला तीन प्रकारच्या म्हणजे तीन रंगांचं कापड त्यांनी काय केलेलं आहे, विविंग केलेलं आहे. फर्स्ट त्यांनी कसं केलेलं आहे त्याचा आपण रेफरन्स बघूया मॉर्निंग टाइमला. त्यानंतर ज्या म्हणजे लेट इव्हिनिंग होते का नाही सायंकाळच्या वेळेला जे कापड आहे त्याचा पण कलर आलेला आहे ते पण आपण बघूया. आणि लास्ट नाईटला म्हणजे एकदम मिडल नाईटला लेट नाईटला आणखीन एक कापड ते विणत आहेत आणि त्याचा पण आपण कलर बघूया. त्यानंतर सर्वाधिक महत्त्वाचं काय माहिती आहे का, ईच अँड एव्हरी टाइम यू कॅन फाइंड दॅट देर इज अ डिफरंट मूड. म्हणजे त्याचा मूड डिफरंट आहे. मॉर्निंगला बघा कधी आपण फ्रेश असतो जर आपण आंघोळ्या नसेल तर. बरं आहे ना? कारण सर्व विधी की नाही कधी पण बघा ज्ञानार्जन सुद्धा अगदी आपल्या पूर्वीपासूनची आलेली ट्रॅडिशनल वेजची परंपरा आहे. सकाळची शाळा असतात, सकाळचीच कॉलेज असतात, त्यावेळेला माइंड आपलं फ्रेश असतं. आणि आम्ही तुम्हाला पण सांगितलेलं आहे की दिवसात चार तास अभ्यास करण्यापेक्षा मॉर्निंगला उठून तुम्ही रेग्युलरली इथून पण सवयच लावा. पाठे 3 वाजता उठायचंच, 3 ते 5 साडेपाच अभ्यास करायचाच, त्यानंतर मग कॉलेजचं आणि परत इथून गेल्यानंतर समजा 1.5-2 तास तेवढी झोप घ्यायची, परत कंटिन्यू 11:30 अभ्यास करायचा. पाठी सरांनी दिलेलंच आहे, तुम्ही सांगितलेलंच आहे. पर सकाळचा 2-2.5 तास अभ्यास केला का नाही तर दिवसाच्या 5 तासाचा तो इक्वल आहे. अजून सांगतोय सवयी बदला काय ना कर, ठीक आहे असं आहे. आणि मग त्यावेळेला पर्टिक्युलर मूड्स असतात ते वेगवेगळे असतात. म्हणून तुम्ही जर फ्रेशमध्ये कुठलंही काम केलं का नाही की फ्रेश टायमिंगला किंवा मॉर्निंगला 100% तुमचं सक्सेसफुल होणार आहे. आता आपल्याला एक सेंट्रल आयडिया मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. कशाची? पोएमची. आता आपण बिगिनिंग करूया. लक्ष द्या, एकदम सिम्पल आणि साधी कविता आहे पण मथिता अर्थ जबरदस्त आहे, मिनिंग जबरदस्त आहे. इंडियन व्ह्युअर्स आणि त्याच्यामध्ये डायलॉग आहेत, इनडायरेक्टली डायलॉग आलेले. वी कॅनॉट फाईंड एनी सेंटेन्स विच इज अपिअर इन द मोड ऑफ मार इंटू इनोटेड डबल कॉमा. विवर्स स्विमिंग ॲट ब्रेक ऑफ डे पहिल्यांदा सांगितलेले. बघा जे विवर्स आहेत ते काय करतायत, विविंग करतायत ऑफ ब्रेक ऑफ डे. दॅट मीन्स इन द मॉर्निंग टाइम सकाळच्या वेळेला ते विविंग करतायत. ऐका क्वेश्चन विचारलेला आहे, वाय डू यू व्यू अ गारमेंट सोगी. मूड आलेला आहे, मूड गे, जी ए वाय गे, तो गे नवे हा गे. दॅट मीन्स कवितेतला गे, यु नो दॅट. जी ए वाय गे म्हणजे काय रे देशपांडे? हा Blue has the wing of a kingfisher wild, Halcon.
आता तुम्हाला माहित आहे त्यांनी जे कापड विणलेलं होतं त्याचा कलर इथं आलेला आहे, ते कसं आहे रे बाबा ब्ल्यू आहे ब्ल्यू. आता आपल्याला इथे एक रेफरन्स द्यावा लागणार आहे, त्याचं मूळ कसं आहे इथं गे, कापड त्यांचं कसं आहे ब्ल्यू. आता ब्ल्यू कशाचं प्रतीक आहे, गेच आहे. तुमच्या अंगातले जे आता ड्रेस कोड आणले ते पण ब्ल्यू आहे. तुमच्याकडे बघितलं की इतरांना मोड आला पाहिजे, माणसं रस्त्याने थांबली पाहिजे तुमच्याकडे बघा टाका माका टाका माका टाका माका, हा उद्देश नाही आमचा, कळलं ना. आणि लक्षात ठेवा जो आता इथून पुढे ब्ल्यू कपडे युज करणार आहे म्हणजे ड्रेस कोड, तो मनुष्य कसा असणार आहे, गे असणार. गे मीन्स आनंदी आनंद गडे. सर्वात आता खुश झालाय देशपांडे. देशपांडे इकडे बघितले म्हणजे कसं कसं होणार आहे, इतरांना सुद्धा समाधान वाटत म्हणून असं आपण कलर असा ड्रेस कोडचा घेतलेला. कापड कसं आहे ब्ल्यू, ब्ल्यू काय दाखवतोय फ्रेशनेस. आणि थोडक्यात काय बर्थ आहे, बर्थ म्हणजे कोणाचं आहे चाइल्डहूड आहे, बिगिनिंग आहे का नाही. सकाळ सकाळी निळे कपडे घातले काय सुंदर वाटणार, हो बघणाऱ्यांना सुद्धा त्रास होत नाही हो, फक्त बघणाऱ्यांना दृष्टी पाहिजे, जशी दृष्टी तशी त्याची दृष्टी असणार आहे. आता त्याला कसला पण कलर दाखवला काय का आपण आणले त्यातला प्रकार आहे की नाही. चिन्मय लक्ष दे, तुम्हाला माहिती किंग फिशर नावाचा एक पक्षी आहे का, त्याला खंड्या पक्षी काय म्हणतात बघितलंय तुम्ही, कुठं असतो यू कॅन फाइंड ऑन द बँक ऑफ रिव्हर ऑर आवर तळा. हो अपार्टमेंट मध्ये तुझ्या मिस्टर आहे तो इकडे आलास, केवढा मोठा वशी लावलास तो आलास का स्वतः जयंती हो, चांगली गोष्ट आहे बाळा, गॉड ब्लेस यू. बस कर नाही म्हणे मला काय कळलं नाही. वी व्यू द रोप्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. आणि त्यावेळेला आस्किंग केलेलं आहे तुम्ही जे आता यार्न तयार केले किंवा जे क्लॉथ तयार केलेलं आहे ब्ल्यू रंगाच, ते कोणासाठी बघा सरोजी नेहमी नायडू त्यांना विचारताय. जे तुम्ही आता क्लॉथ तयार केलेले गार्मेंट आहे थोडक्यात तुमच्याकडे जे काय ती फॅब्रिक्स वगैरे असतील ते कोणासाठी आहे, तर ते काय म्हणतात माहिती का, वी मेक इट फॉर न्यू बॉर्न चाइल्ड. कळालं का तुम्हाला, म्हणजे एक बाळ कुणाच्या तरी घरात जन्माला आलंय, माझ्या खुश झाला. पाळण्या म्हणायला तोच असतो देशपांडे, एक बाळ जन्माला आलंय आणि त्याच्यासाठी ते ब्ल्यू रंगाच कापड आहे ते आम्ही काय करतोय विणलेलं आहे तयार केलेलं आहे. आता फोर्थ लाईन झालेले आहेत एकूण बघा, याच्यामध्ये चार लाईन झालेले आहेत, याच्यामध्ये तुम्हाला राईम स्कीम पण सापडली, डे ला गे आणि वाईल्ड ला चाइल्ड. आता एक मिनिट आता राईम स्कीम काय आहे, काय ना ए ए बी बी, ए ए बी बी नव्हे ए ए बी बी. आणि हे जे पहिले नाही का नाही ते पृष्ठा बघावं का तिथं संभायचं. तुम्हाला आणखी क्वेश्चन विचारलं जाणार आहे की टोटल पोएट्रीची राईम स्कीम सांगा, मग तुम्ही असं करू नका इथं पृष्ठभाग आहे की नाही ए ए बी बी, याला आपण पुढे करताना काय करायचं ए ए बी बीच पृष्ठभाग आहे त्याला पण काय करायचं ए ए बी बी. आता तुम्ही काय करा ए ए बी बी सी सी डी डी ई ई फाफा पृष्ठभ नसता तर मग काहीतरी झालं असत, पण तिथे पृष्ठभ आलंय ना, तुम्हाला स्टॉप सांगितले ना. मग टोटल राईम स्कीम तुम्हाला जर विचारली दोन मार्काला तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, डोंट वरी दोन मार्क आत्ताच घेऊन जावा. ओके मला सांगा फर्स्ट फोर लाईन मध्ये फर्स्ट स्टांजा मध्ये आपण सर्व काय केलेलं आहे त्याच थोडक्यात अनालिसिस केलेलं आहे, मग तुम्हाला याच्यामध्ये काय डिफिकल्टी आढळली का, मी तुम्हाला परत क्वेश्चन विचारणार आहे. शंभर टक्के काही डिफिकल्टी नाही ना. आता याच्यामध्ये तुम्हाला मी टाईम सांगितलेला आहे ब्रेक ऑफ द डे बरं की नाही, त्या क्लॉथचा कलर सांगितलेला आहे ब्ल्यू कलर आहे, त्यांचा मूड सांगितलेला आहे कशाचा रे गे. मग तिथं आपण कम्पॅरिझन आहे, देर इज अ डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली कम्पॅरिझन बिटवीन चाइल्डहूड अँड द ब्रेक ऑफ द डे. आता तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू एक्सप्लेन इट इन युअर ओन लँग्वेज.
आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्यामध्ये निगेटिव्ह उत्तर द्यायचं नाही. म्हणजे मी जर तुम्हाला विचारलं डू यू अग्री विथ द ओपिनियन ऑफ द सरोजिनी देवी नायडू, तर तुम्ही नो म्हणायचं नाही, बिकॉज यू वॉन्टेड टू अवॉइड द आन्सर. एसच म्हणायचं, एसच आहे. कारण का, मॉर्निंग टाईम आणि चाइल्डहूड ह्याच्यामध्ये जी सिमिलॅरिटी आहे, हो विल टेल मी. तुम्ही आता ऍडल्टन्स मध्ये आलाय बरं का, ऍडल्टहूड मध्ये आलाय, नाहीतर अजूनही एखादा जर पाव खात असेल, सकाळचा बटर बिटर खात असेल, तर समजू नका काय. अजूनही एक काही कि वयाने मोठी झाली, उंचीने मोठी झाली, पण बारीश भाऊ बायका बडबड बाबा ऍडल्टेशन माहित आहे जरा. एक मुलगा सांगतोय की त्याला सिमिलॅरिटी जाणवलेली आहे, चांगली गोष्ट आहे, तुमच्यामध्ये आपण पाहिजे. अरे देर इज अ सर्टनली सिमिलॅरिटी बिटवीन आवर चाइल्डहूड अँड ब्रेक ऑफ द डे ऑर मॉर्निंग ऑर ब्ल्यू कलर, सिमिलॅरिटी आहे. मग तुम्हाला काय करायचंय, यू हॅव टू पुट फॉरवर्ड युअर आयडियाज डिफरंटली. जी मुलं एखादी आयडिया डिफरंटली प्रेझेंट करतील का नाही, तीच मुलं इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट होतील. सर्वांना कॉमन तेच असतं, पण तुमच्याकडे ती गोष्ट एक्स्ट्राऑर्डिनरी पद्धतीने प्रेझेंटिंग करण्याची स्किल जोपर्यंत मिळत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला चांगली कंपनी सँक्शन करू शकत नाही. तिथं चतुर चालत नाही. थ्री इडियट्स मधले अजून सांगतोय, तिथं रणछोडदास झांजर का झांजर चालत. कळलं का तुम्हाला, किती सुंदर पिक्चर दिलं आमिर खाननं, मानला पाहिजे. बरं की नाही, तुम्हाला तो फार इंजिनिअरिंग कॅरेक्टर फार मोठं शिकून गेलेला आहे. तुम्ही ते होत आहे रणछोडदास, म्हणजे आपलं चतुर होत आहे तुम्ही, चतुर. आपल्यातले बरेच चतुर आहेत, कुणाची माफक नको, तुझी पण तिचा अवस्था आहे. स्वतःच ठेवलेच आपण दुसऱ्याकडे बघतोय बाप. मग मी तुम्हाला काय करतोय, रणछोडदास करतोय की नाही, मग सांगा बरं. एक मिस्टर माळी वॉन्टेड टू टेल समथिंग 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 अबाउट इट. ओके ठीक आहे बाळा, मी तुला चान्स देतो. त्यानंतर नेक्स्ट कोण आहे का, पाटील, श्रेयस पाटील. श्रेयस आहेस ना तू, का रे तू तू बोलायचं नाही असं ठरवलंयस का? चिन्मय तू परवा म्हणला होता, परवा परवा म्हणला होता, परवा. माहिती सांगतोय, बिगिनिंग कर. ए दिस बॉइज फाइंड दॅट देर इज अ सर्टनली सिमिलॅरिटी बिटवीन चाइल्डहूड अँड ब्रेक ऑफ द डे ऑर मॉर्निंग टाइम. ओके आणि मास्क काढून बोल म्हणे, चुकलं तरी चालेल, हेअरिंग न बोलायच. बरोबर आहे, त्याने ट्राय केलेला आहे, त्याच्या परिणाम त्याने त्याला सिमिलॅरिटी सापडले. देशपांडे जा तोंड देऊन येतो सर, चला चलो बरा स्टँड अप उभा राहा सर. तो सारखी का बघू शकते, मग नंतर काय काय करणार आहे. अरे तू काळीच आहेस, कशा घरातल्यास काय आले तुला, कोविशिल्ड घेतल्यास का, बुस्टर डोस आहे. देशपांडे बद्दल एक सांगतो,
इट इज अ बिगिनिंग ऑफ सन असतो आणि सर्वात जास्त तो कुठं येणार असतो ऑन द ओरिजन आणि त्यानंतर जो स्कायला रंग मिळालेला असतो तो कसा असतो मला सांग. आता मुलींना कलर मधलं सर्वात जास्त नॉलेज आहे मला जास्त ते व्हायलेट विलेट की गुलमुशी आय डोंट नो गुलमुशी व्हॉट इज अ मिनिंग ऑफ गुलमुशी आम्हाला ते जाता नाही पाणी येताना घे की तू मग कसा रंग आलेला असतो माहित आहे ना एक अस तांबूस रंगाची अशी बघवी बघवा कलर असतो आणि तो इंडिकेशन कसेच आहे देर इज अ अरायवल ऑफ समवन कोणीतरी येणार येणार बरोबर आहे की नाही रे सूर्य येणार आहे क्षितिजा वर ऐका क्षितिजावर स्माइल आलेले कोणाच्या आगमनामुळे मिस्टर देशपांडे अरायवल ऑफ सन म्हणजे तिथं काहीतरी कॉम्बिनेशन आहे कोण कोणाची तरी वाट बघतय समवन इज वेटिंग फॉर समवन कोण कोणाची वाट बघतय क्षितिज मी ज्या बोललेलं नाही कोणाचं करतय वेटिंग करतय सनची मग तिचं जी बिगिनिंग झालेलं नाही ते रंग प्रतीक आहे आणि ह्या दोघांचं मिलन बघून कॉम्बिनेशन बघून सर्वात जास्त हास्य कोणाला आलंय लॉपिंग कोणाला झालंय तिसऱ्याला तिसरा हेतूच काय आपल्याला असा विषय होणार नाही. आपण जर एखाद्याच्या वेडिंगला गेलो तुमच्या मित्राचं वेडिंग ठरलेलं आहे लग्न आहे तो बवल्यावर चढलेला आहे नवरी पुढं आहे हा इकडं आहे गळ्या धार टाकणार आहे आम्ही जळकी लाकडा अशीच असतो का तुझा नंबर लागला स्टील आय एम वेटिंग कळलं का तुम्हाला आनंद कोणाला झाला पाहिजे आपणाला करवलेले असतात का नाही कालचा आपला विषय तसा होता जमतय देशपांडे हा जमतय अरे बरोबर सगळं असतं मला माहित आपण वेटिंग करतोय बरोबर की नाही रे पण बाळानो माळे ऐक मला तुझ्या भावना आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग पण वेट अजून बघ हे वर्ष आहे परत चार वर्ष बीटेकचे आहे परत तुला थर्ड इयरला चांगलं इंटर्नशिप मिळणार आहे माझा आशीर्वाद आहे तुला पण त्यासाठी घास आव तर बरं आहे की नाही घास ना ठीक आहे आणि मग वेडिंगला गेल्यानंतर बाळानो आपल्या मित्राचं ज्या वेळेला जे काही लग्न होणार आहे मॅरेज फंक्शन चाललेलं असतो त्याच्या वेळेला आपल्याला सर्वात जास्त आनंद झाला पाहिजे कारण आपण त्या वेळेला दॅट टाइम यू हॅव टू प्ले द रोल ऑफ स्काय बरं आहे नाही स्कायचा तुम्ही रोल प्ले केला पाहिजे म्हणजे दॅट बॉय इज पर्टिक्युलरली व्हॉट एव्हर टोल्ड अस दॅट इज अ करेक्ट अकॉर्डिंग टू माय ओपिनियन फक्त आता त्याने डेअरिंग केलं दॅट इज इम्पॉर्टंट फॅक्टर आहे कारण काही नसण्यापेक्षा म्हणजे देर इज अ समथिंग गुड अजिबात नथी मराठीतला शब्द काही नसण्यापेक्षा काहीतरी आहे बरं आहे की नाही दॅट इज इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ठीक आहे आणखीन कोणाला आयडियाज आहेत का त्यांना ते सांगितलेलं आहे माळी कुठे कुठे गेलायस मुलींच्या खर तर असल्या संकल्पना कल्पना सर्वात जास्त रंगवत येतात त्या मुलींना ए बोल नको बरं का मी तुम्हाला डिस्कशन करायला पॉईंट दिलेला आहे कोणता दिलेला आहे आपल्याला सिमिलरिटी प्रेझेंट करायची आहे यू कॅन यूज मराठी एज वेल एज इंग्लिश डोंट यूज कन्नड
कोणी हिंदी भाषिक असेल तरी सुद्धा हिंदी यूज करू शकतोय. असं नुसतं ग बसून उपयोग नाही. अजून सांगतोय देशपांडे, हॅव यू एनी आयडिया? बघा की काय काय कसं बघा. मी बघितलं की माझ्या आली बघा मोरीसर बघते विषय सांगतोयस का डाळे कन्यारत्नम देसाई सांगताय का? यू कॅन यूज मराठी अल्स नो प्रॉब्लेम. तू मरदंड नाही झाले. शेळकेताई अवलड मी तुम्हाला तुमच्या दोन वर्गात प्रचार केलाय मुलगी छान बोलली म्हणून. तुझे ते काल चुलते कोणतरी आलेले होते बघ शिक्षक आहे त्यांना पण मी बोललोय रेफरन्स टीचर आहेत बघ काल तुमच्या गावाच्या आसपासचीच आहे तुला ओळखता तुझ्या पप्पांना वगैरे म्हणलं मुलगी तयारीची. आपणा बोलणारी माणसं फक्त सांगितल्यानंतर बोलणारे आवडतं. कुलकर्णी ताई जाधव आई शपथ तुमच्यात कोण आहे का माईक आला चिन्मय बघा दिस इज अ चान्स टू बिकम अ हिरो इन द क्लास. मी तुम्हाला कित्येक वेळा सांगितलं आमच्याकडे काय अशी आहे एक 1982 आमच्याकडे मुलगा होता आनंद जगदाळे म्हणून काय हा जबरदस्त मुलगा होता की त्याला काही विचारा कधी विचारा कुठलंही विचारा आपल्या पुढचं सांगा आणि ते प्रेझेंट करण्याचं स्किल जबरदस्त होतं. जोबर तुम्ही प्रेझेंट करत नाही ना मग तुम्हाला तुमचं नॉलेज जगाला कसं कळणार आहे बाळा. गायत्री कृतिका एकच मुलगा सिलेक्ट झाला माळी यू नीड ऍक्च्युअली वॅक्सिनेशन. देशपांडे रिमूव्ह युअर मुखपट्टी. तुम्ही मास्क घालूच नका ज्याला त्रास आहे त्यांनीच घाला बघ काय गरज नाही तुम्ही सांगू शकत. पवार काय अरे जर बोलणार नाही तर काय करणार पवार अख्या महाराष्ट्रात चिकन करीत जर बोलायचं ठीक आहे माझ्या आमच्याकडे तुझं स्वागत असं तू बोलल्याबद्दल एकटा ट्राय करतोय चांगली गोष्ट आहे. आता पुढे बघा म्हणजे तुम्हाला सिमिलॅरिटी काय करावी लागणार आहे प्रेझेंटिंग करावी लागणार आहे कारण त्यानं सांगितलेलं तुम्हाला लक्षात आलं का मॉर्निंग टाइम अँड आवर बर्थ टाइम यू कॅन टेक इट इज अ कॉमन फॅक्टर इन अवर लाईफ. कॉमन मीन्स देर इज अ सिमिलर आहे काय रे मॉर्निंग म्हणजे बिगिनिंग असते कशाची डेची आणि बर्थ म्हणजे कशाची बिगिनिंग असते आवर लाईफची असते चाइल्डहूड असतं का नाही. आणि ज्यावेळेला तुम्ही ओल्ड एज मध्ये जाल त्यावेळेला तुम्ही यू विल डेफिनेटली थिंक दॅट व्हॉट इज अ कोअर पार्ट इन आवर लाईफ दॅट मीन्स ईच अँड एव्हरी वन डेफिनेटली रिमाइंड हिज ऑर हर चाइल्डहूड. आपल्यातले ते डेज असतात ना दोज डेज आर गोल्डन डेज. आता तुम्ही त्यातनं बाहेर आलाय आमचं तर कधीच गेलेलं आहे बरं आहे की नाही तरी पण आता असे पुन्हा वाटतंय आहे की नाही काय रे ओ गॉड प्लीज गिव्ह मी माय चाइल्डहूड अगेन पण इम्पॉसिबल आहे. हां तुम्हाला चाइल्डहूड जर नाही गेटिंग करता आलं तर यू कॅन लिव्ह लाईक चाइल्ड पण लगेच जाऊन लगेच काही खुळखुळ बिळखुळ घेऊ नका नाहीतर लगेच म्हणणार मोरे सरांनी आयडिया दिलेले आहे काय इफ वी वॉन्ट टू एन्जॉय अवर चाइल्डहूड अगेन गो टू स्ट्रेट होम अँड टेक द मिल्क बॉटल टकूचा त्यानंतरचे शूज असतात बघा लहानबाळ चालल्यानंतर चिऊ चिऊ असत मग असं करायचं जमतंय. आता बघा तो इमेजिन करतोय मिस्टर देशपांडे विज्युलायझिंग करतोय काय त्याचं बालपण बरोबर आहे ना. हा पण तसं आपण आनंद घेऊ शकतो ना जर आपल्या घराच्या परिसरामध्ये एखादं बाळ लहान असेल तर स्वतःला तिथं त्या ठिकाणी तुम्ही इमेजिन करू शकता आहे की नाही रे.
असंच टकूच घातलेलं होतं, असं ते पायातला बूट होता, चिव 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 वाजत होता, है की नाही? तसेही ड्रेस होते, इमॅजिन करा फक्त ओनली, तसले ड्रेस घालण्याचा प्रयत्न करू नका. ओके, नेक्स्ट बघूया. बरला चान्स, इफ एनीवन हॅज एनीवन आयडिया, एनी आयडिया प्लीज टेल मी. बोलायचं का कोणाला? तुम्हाला भीती वाटते का? कोणाची वाटते तुमची? म्हणजे भीती तुम्हालाच वाटते का इतरांची वाटते? माणसानं कोणाला व्यावा माहित आहे का? इतरांना नाही. आणि कधी व्यावा माहित आहे? वाईट वाईट करत असता त्यावेळेला भीती आली पाहिजे की नाही आपल्याला? इतरांचं नाही, इतरांचं घेऊच नका मिस्टर माळी. बरं ऐक, हे लगा एक त्रिकुटच खरं लय खतरनाक आहे माहित आहे ना. ते काय झालं माहितीये का? भो मा म किंवा म मा भो, ममा ओ, ठीक आहे. कम ऑन ट्रॅक. सेकंड मध्ये आता प्रश्न विचारणार आहे, पण अगोदर मला टीचिंग करून द्या. वी वर स्विमिंग ऍट फॉल ऑफ नाईट, सेकंड स्टेज आहे. पहिला झाला बर्थ, बाळ आता मोठं 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 होत आलेलं आहे, ऍडल्ट सन झालेलं आहे, निगाडी पाटील कॉलेजला आलेलं आहे, बारावीला आहे, एम टी वर्गात आहे, वर्गात बसलेला आहे, दोघांच्या मध्ये बसलेला आहे. काय काय बाळ तर रोज जागा बदलत आहेत, बरं की नाही रे? हा ठीक आहे, असं बाळ आलेलं आहे. आणि ती वेळ कुठली माहितीये का? थोडक्यात आहे फॉल ऑफ नाईट, म्हणजे इव्हिनिंग, इव्हिनिंग टाइम आहे. ऍडल्ट हुड मधली ती वेळ असते. ऍक्च्युली इथं आफ्टरनून पाहिजे होते की नाही? पण हे जरा वेगळ्या पद्धतीनं कवित्रीनं मांडलेलं आहे. त्यावेळेला काय झालेलं आहे? अगेन शी आस्क द क्वेश्चन टू द व्ह्युअर्स, वाय डू यू वेव अ गार्मेंट सो ब्राईट. क्वेश्चन बघा, क्वेश्चन मार्क डॉट 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 डॉट. तुम्ही जे विविंग करताय का आपण, त्याचा कलर दिलेला आहे. कसं दिलंय रे? ब्राईट. ब्राईट म्हणजे कसलं माहितीये का? शुभ्र नव्हे, ब्राईट म्हणजे ज्या कलर मध्ये असेल त्या कलर मधलं भडक रंगाच, बरोबर आहे ना? आता असे ब्ल्यू कलर असतात, पण एकदम आपण डार्क ब्ल्यू म्हणतो, है की नाही? काय वेळेला येलो कलर असतात, पण एकदम काय म्हणतो आपण? डार्क येलो. काय वेळेला व्हाईट पण असतात, व्हाईट मध्ये पण दोन रंग असतात, एक मिल्क असतो आणि दुसरा काय असतो? अरे एकदम असं असतो की व्हाईटिश व्हाईट असतो, आणि एखादा असो सेमी व्हाईट असतो, असतो का नाही? आता मुलींना कलरचं नॉलेज जवळ असतं. देशपांडे तुला ऐका ना वाटत, ठीक आहे? वाय डू यू वेअर अ गार्मेंट सो ब्राईट, हे आज जे काय रंगाचं कापड विणतो आहे ते एकदम कसं आहे? ब्राईट आहे. आता ब्राईट कसं आहे माहितीये का? जगातलं सर्वात सुंदर रंग कोणाला मिळालाय बघा, तेव्हा आमच्या घराण्याची संदर्भात आहे. लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक, जगातला रंगी बेरंग केलं बघा, ते जळायला लागलं ना की जेलस. मोराच्या पिसाऱ्याला म्हणतात, सात रंगाचं असतं, ओरिजिनल कलर असतो बरं का? ते सात रंगाचं एका प्राण्यामध्ये कॉम्बिनेशन झालेलं आहे. मोर 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 ए मोर ए मोर, बरोबर आहे की नाही? अरे जे अगोदर पॉझिटिव्ह असतील का नाही, जे अगोदरच कलरफुल असतील की नाही, ते जगाला कलरफुल बनवतील. नाहीतर ह्याचाच घरातला ब्रश अगदी गिन्हाडा झाला आहे, तो दुसऱ्याला रंग काय देणार आहे? आपल्याला पॉझिटिव्ह निर्माण, पॉझिटिव्हिटी निर्माण करणारी माणसं पाहिजे. तुम्हाला भीती पाहिजे परीक्षेची वगैरे वगैरे मान्य, पण त्यातलं पण पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. आता परीक्षा आहे, सहा महिन्यानं सात महिन्यानं टेन्शन आलंय, अरे कर की अभ्यास, तसं नाही. अभ्यास पण करायचा आहे, टेक्निकनं करायचं आहे. आता माळीनं चालू केलं आहे बघा, माळी अभ्यास करतोय ना रोज, किती वाजता करतोस? रोज करतोस. कुठं करतोस? तू अपडाऊन करतोस का? अरे अपडाऊन करतोस काय? इथंच राहायला रूमवर आहे तर अपडाऊन करतोय, ठीक आहे? आता मला सांगा, लाईक द प्लम्स ऑफ पॉप, मोराच्या मोर पिसाप्रमाणे ते कापड एकदम कसं होतं? ब्राईट होतं. कसं होतं माहिती? पर्पल अँड ग्रीन, कळलं का? पर्पल म्हणजे कसला रंग रे? जांभळा. ग्रीन म्हणजे काय रे? हिरवाच. तुम्ही जरा व्हिज्युलायझिंग करा की हे कॉम्बिनेशन आहे रंगाचं, कुठलं रे? हिरव्याच्या शेजारी जांभळा आहे. किती सुंदर दिसतं, दिसतं का नाही तुम्हाला? शिक्षक हे बोल नको रे, बोल नकोस ना आपण. वी बी ऐका, त्याने आन्सर दिलेलं आहे, सरोजिनी देवी नायडूनी विचारलेलं आहे काय? वाय डू यू व्यू अ गार्मेंट सो ब्राईट, आन्सर प्रोव्हाइड झालेलं आहे. वी व्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन,
आम्ही एक पोशाख, एक जो पोशाख आहे की नाही तो शिवतोय. तो पण कोणाचा माहिती आहे का? नववधूचा आहे. कोणाचं लग्न होणार आहे? राजपुत्रिणीच. म्हणती पर्यंत ओ पुत्री, पुत्राला काय म्हणतात? राजपुत्र. आणि कन्याला काय म्हणणार? पुत्री. राजकुमारीच. आणि आफ्टर मॅरेज शी विल बिकम अ क्वीन. बरोबर नाही? किंवा ती अशी आहे मुलगी की ती राणीच आहे, तिचं लग्न ठरलेलं आहे, तिच्यासाठी आम्ही काय करतोय? ते गार्मेंट, ते फॅब्रिक्स, ते क्लॉथ काय करतोय? विंग करतोय. इथं मूड आलेला आहे आता. म्हणजे सकाळी पण मूड होता आणि संध्याकाळचा पण मूड आहे. यातला या दोन मूड मधला फरक काय? वी कॅन डेफिनेटली फाइंड देअर इज अ सर्टन मूड्स ऍट द टाइम ऑफ मॉर्निंग अँड ऍट द टाइम ऑफ इव्हिनिंग. मग त्याच्यामधला डिफरन्स काय? अरे आपल्या लाईफ मध्ये सर्वात महत्वाची स्टेज कोणती असते? मिस्टर चिन्मय. बर्थ नव्हे, ऐका, डेथ नव्हे, जो मधला पिरियड आहे का नाही? आफ्टर क्रॉसिंग 25 इयर्स. मग त्यावेळेला पाहुणे रावणे विचारतात, यंदा आहे का? हो, देवीलास आपल्याकडे जे यात्रा बित्रा जात्रा असतात ना उन्हाळ्यात, त्याचं मेन रिझन आहे त्याच्या पाठीमागच, तुमच्या आमच्यात, आमची तुमच्या. कळलं का? पूर्वी तर साठ लुटवायचं आहे का नाही? ऐक रे, मला माहित आहे, आय कॅन अंडरस्टँड युअर मिनिंग. पण व्हायचं आहे म्हणजे होत आहे का नाही ते काय माहित नाही. कारण कसं माहितीये का? आता इथून पुढे एक लक्षात ठेवायचं, इथं मेल कॅरेक्टरची संख्या खूप वाढलेली आहे, फिमेल कॅरेक्टर लेस आहे. आणि सर्व मोस्टली जे मुली वगैरे आहेत ते मोस्टली एज्युकेटेड आहे कम्पॅरेटिव्हली टू मेल कॅरेक्टर. आणि त्यांच्या डिमांड वेगळे आहेत. आणि त्या डिमांडला जर तुम्हाला स्वतःला सेल्फ वरती बनवायचं असेल, दॅट मीन्स यू हॅव टू वर्क हार्ड. इट इज रियालिटी ऑफ लाईफ आहे बनवून वर्क हार. कारण ज्यावेळेला आपण अत्युच्च शिखरावर जाऊ त्यावेळेला ती व्यक्ती पण आपणार जी कलीग मिळणार आहे काय, ती व्यक्ती पण आपणार त्या कॅरेक्टरची मिळणार आहे, त्या लेवलची मिळणार आहे. जर तुम्ही असं बोला का, आता काय काय आता थिंकिंग करेल, मोरे सरांनी माझ्या मनामध्ये निगेटिव्हिटी गाठलेले काय, माझ्या लाईफमधला जो मिडल पार्ट आहे रे, मिडल पार्ट त्याच्यामध्ये एक इव्हेंट अशी आहे की ती माणसाच्या प्रत्येक लाईफमध्ये टर्निंग पॉईंट होऊ शकते, दॅट इज कॉल्ड मॅरेज. मॅरेज. कारण लक्षात ठेवा, तिथून पुढं ऍडजस्टमेंट इज द नेम ऑफ लाईफ असते. आणि लग्न आणि ते शेवटपर्यंत टिकवणं, इट इज नॉट ए जोक. बरं आहे की नाही रे? कारण मॅरेजेस आर मेड इन अ हिवन आणि डिवोर्स आर मेड इन अ हेल. लास्ट मॉर्थे वीक मधले एक एक्झाम्पल आहे, मला काय माहित नाही पण मी असं रिडिंग केलेलं आहे, समंता आहे नागा चैतन्य, मी काय तसलं बघत नाही. बरं आहे की नाही रे? ए तुम्ही असं विस्परिंग कार्य करता का बोलतं? तुमच्या लाईफमध्ये घडले का ते ट्रॅजिकल? We want to search such type of example. Okay? काय यूज आहे रे? ते बघा, दोघं पण साऊथ इंडिया मधले सुपरस्टार आहेत, म्हणजे ती फिमेल मधले आहे, तो मेल मधला आहे. बरोबर की नाही? त्याचं तर बॅकग्राऊंड जबरदस्त आहे. त्याचा पप्पाचा ऍक्टर होता, त्याचा भाऊ पण आहे तो अखिल काय, मला निखिल माहित नाही, मला काय माहित नाही, आय डोंट नो. त्याचा वडील कोणतरी होता तो नागार्जुन वगैरे वगैरे म्हणतात असं. बरं का? आहे ना? मला सांगा, त्यांचं ते कंटिन्यू राहिलं का? म्हणजे हे सुद्धा कंटिन्यू करणं, बॅलेन्सिंग करणं, ऍटिट्यूड सर्वात महत्वाचं आहे. ऍटिट्यूड तुम्ही कंट्रोल करा, इगो कंट्रोल केला तर ते लाईफ अतिशय सुखकर असतं. कारण लक्षात घ्या, माणसाच्या लास्ट पार्टला म्हणजे लास्ट टाइमला सर्वात महत्वाचं काय असतं माहिती आहे का? ईच अँड एव्हरी वन शुड नीड द पार्टनर. म्हणजे असतोच तो पार्टनर. त्याच्यामधले तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच वेळेला असे आजी आजोबा एखाद्या फॅमिलीमध्ये बघितलेले, आजोबा 90 वर्ष जगल्या, आजी 85 वर्ष होत्या, ज्या आजोबांचं वय जरा जास्त असतं, मग तोपर्यंत ते कपल एकदम सुखी होतं. पण अचानकपणे जर आजोबा सोडून गेले तर थोड्या दिवसात ती आजी बन जाते. रिअलिटी आहे बघा, जरी आजी स्ट्रॉंग असली तरी का ती मेंटली काय झालेली असते, आता ब्रेकिंग झालेली असते. कारण ते सपोर्ट आहे बाळानं, सपोर्ट एकामेकाला. माणसाच्या जीवनामध्ये सर्वात बरं का गरज कधी असते बरं का? जगातलं सर्वात पवित्र नातं कुठलं आहे माहिती का? पती आणि पत्नीमधलं. पती आणि त्याच्यामध्ये ओनली फिजिकल अट्रॅक्शन, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. त्यांचं स्पिरिच्युअल आणि सोल अट्रॅक्शन असतं बाळा, कॉम्बिनेशन असतं. हे इथं
वी कॅन फाइंड सच टाइप ऑफ एक्झाम्पल इन अवर पोएट्री. आपल्या जीवनातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आहे तो कुठला? द पिरियड ऑफ मॅरेज. ओके, करणार ना? ठीक आहे, त्यात कर, तो नाही करणार. अरे त्याचं काय तुला करायचं, तुझं बघ, तुला काय बोवाच बोवाचे भाग काय लागला? एनी क्लोज कनेक्शन? हो ना, आलो घेऊया. वी वेअर द मॅरेज वेल्स ऑफ क्वीन. आम्ही राणीचा ड्रेस तयार करतोय. आता राणी नटणार आहे, कालचा विषय आहे की नाही? देशपांडेच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन कळालंय. ठीक आहे, बरोबर. ते परिसरातलं एकही लग्न सोडत नसणार. Because he wanted to see the hero, greenery here and there. Actually, he is living in the surrounding of HGM, Vicent, YC, Pharmacy, as well as Engineering College. Sometime, he... तिथंच आहे तो, विद्यानगरमध्येच राहतो देशपांडे. त्यानं स्पॉट कसा चॉईस केलेला आहे बघा. बघा कसे लोक आहेत उषा. देशपांडेचं पर्टिक्युलरली आपल्याला एक्झाम्पल घेतलं पाहिजे. त्याला संपूर्ण ग्रीनरीचा स्वाद येतो इच्छा निवडलेला. हो, रिअलायझेशन करतोय, समटाईम फिलिंग करतोय, आहे की नाही? बट आफ्टर सीईंग आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणून मला देशपांडेच्या चेहऱ्याने टवटवीत असतो. वी कॅन फाइंड देर आर सो मेनी डिम्पल्स ऑन हिज थोबडा. दॅट इज कॉल्ड बेस. ठीक आहे, यू शुड टेक इट इज एज अ सोर्स ऑफ एन्जॉयमेंट. ए लक्ष द्या, पुढे यादव. आता सेकंड स्टांजाबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं. अगेन देअर इज अ सिमिलरिटी बिटवीन टाइम अँड, जसं आपण केलं होतं का नाही, अवरेज. आता आपण कुठं एजमध्ये आलोय? मिडल एजमध्ये आलोय, बरं की नाही? आपल्याला लाईफमधला सर्वात गोल्डन पिरियड कधी असतो ती सांगितली तुम्हाला, मॅरेज टाईम. मॅरेज टाईम हा गोल्डन पिरियड असतो. नाव हिअर वी वॉन्ट टू प्रेझेंट द सिमिलरिटी बिटवीन इव्हिनिंग टाईम अँड मॅरेज लाईफ, दॅट मीन्स अडल्टहूड. मग मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला काय साम्यता सापडलेली आहे? इफ यू फाइंड इट प्लीज टेल मी. आय विल गिव्ह यू 2 or 3 minutes. डेफिनेटली आय आस्क एनी पर्सन, यू हॅव टू सर्च द सिमिलरिटी बिटवीन अडल्टहूड अँड इव्हिनिंग टाईम. अरे तारुण्य आणि सायंकाळची वेळ याच्यामध्ये सिमिलरिटी आहे. दॅट मीन्स यू हॅव टू टेक द हेल्प ऑफ द कलर, कलर ऑफ क्लॉथ्स विच इज अवेव बाय अवर व्ह्यूअर्स. तो कलर कसला आहे, रंगी बरंगी. बघा तेच आहे जवानीचे जोश असतो. त्याच काळामध्ये आपण काही करू शकतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याकडं अशी पॉवर असते की असं म्हणतो, आय कॅन ब्रेक एनी स्टोन विद इन वन अटेम्प्ट. म्हणजे एका भुक्कीमध्ये दगड पडण्याची आपल्याकडे ही असते, म्हणजे दगडावर भुक्की मारू नका, परत वाकडं होईल असं असतं. जस्ट इमेजिंग, म्हणजे आपल्याकडे पॉवर असते. पॉवर तुमचं आताची एज आहे की नाही? एज हे त्या पिरियडमध्ये आहे, एज आहे. पण तुम्ही मेंटली एज वेल एज फिजिकली तेवढे प्रिपेअर्ड आहेत की नाही? ॲडॉल रिअल फॅक्ट आहे. कारण लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं मेंटली तेवढा मनुष्य फिट लागतो. मेंटली म्हणजे ना, टेक एक्झाम्पल ऑफ तानाजी मालुसरे, बरं आहे की नाही? वेन ही वॉज किल्ड बाय उदयबाना, दॅट टाईम 80 years old, अबाव 80 years old, शेलार मामा, माहित आहे ना? जम केली, जम त्यानं आणि उदयबानला खल्लास केला. 80 years old ते वयस्कर पुरुष होता. आमचं 18 वर्ष जम करायला गेलं, जेव्हा आकडं झालं ते 3 वर्ष नीट चालत नव्हतं. म्हणजे वी कॅनॉट टेक हिम ॲज अ यंग पर्सन. मानलं पाहिजे का नाही? विचार करा, 80 वर्षाचा तो वयस्कर व्यक्ती शेलार मामा त्या कड्यावरून चढून गेलेला होता. आमच्या 80 वर्षाचे आजोबा बघा, जिना चढताय काय माणसं होती पहिली, बरं आहे ना? आजकालची बघा, बटरफ्लाय शब्द बदललाय, मॅगी. एखाद्याला विचारलं का नाही, विच इज युअर फेवरेट डिश? मॅगी. यप्पी. कोणी असं म्हणत नाही, आय वॉन्ट कुस्करलेली भाकरी. ओ शी असं म्हणतात, कुस्करलेली भाकरी. खरं त्याच्यामध्ये बरोबर गट्स असतात. आपण खातोय कसे माहितीये का? फॉर्क आणि स्पून. तुम्ही माणसं नाही राहिलेला, लाजा वाटतंय तुम्हाला हात धुवून खायला. कारण ह्याच्यामध्ये असतं ना, 5 बोटामध्ये बाळानो पाचक द्रव्य असतात इंटरनली, ते कुसकरून खायचं असतं. असं तोंडात आमचं मसाला डोसा खातो, असं खाते असं खाते असं खाते,
काय हे कोणी तिकडे बघतंय तसं नाही रगडायचं काय अगोदर असं बघायचं ते मध्ये पण एक इंटेन्सिटी असते वी हॅव टू सी असं यू हॅव टू सी थ्रू द होल पदार्थ मटेरियल हो दॅट इज रिअलिटी आहे मसाला डोसा माहिती आहे ना अरे पेपर पेपर डोसा आणि मध्ये एक मटेरियल असतं बरोबर आहे की नाही ती ते बघ काय तुला डब्यात डब्यात पाहिजे का थोडा डेबेने त्या खानावळीच्या काकूंना सांगू आपण काय आणि ते एक एन्जॉयमेंट असतं बरं की नाही मला पण ते आपल्याला काय करता आलं पाहिजे तसं लाईफ जगता आलं पाहिजे तुम्ही काय करताय माहिती का डे बाय डे यू आर बिकम युअर सेल्फ आर्टिफिशियल पर्सन तुम्ही कृत्रिम झालेलं आहे नॅचरॅलिटी तुमच्याकडेच राहिलेली नाही आणि आम्ही किती सॉफिस्टिकेट आहोत हे तुम्ही वर्ल्डला दाखवण्याचा प्रयत्न करताय नाही जे आहे तसंच बरं की नाही जास्त इंग्लिश बोलले एकदम सॉफिस्टिकेटेड चुकीचं आहे रेल्वे ॲक्ट आहे तुम्हाला जे इंग्लिश आहे ते मराठीमध्ये टीचिंग करता आलं पाहिजे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आलं पाहिजे चिन्मय आणि माळी दोघांनी तोंडात गाठण्याच्या बाजूला काढा दे आर रिमेंबरिंग द टाइम ऑफ बॉटल चाइल्डहूड यु नो मिल्क बॉटल कसं रे तुम्हाला आम्ही सांगितले की नाही वी हॅव टू टेक प्रिकॉशन्स फॉर द पॅन्डेमिक आणि मास्क लावा तोंड असे कुठे पण हात लावले तोंडात घालू नका किती जणांना लावले मणी जर आपण करतो येते का पटकन येते येणार तो पहिल्यांदा गुणवले आणि पडतो ओके गुणवले मी तुम्हाला चान्स देतो स्टेजवर यायचं स्टेजच्या परिसरात तुम्हाला एकदम डेअरिंग होत नाही ना मुद्दाम निकट तिकडे फिरायचं जरा आधीमध्ये काय काय मुलं तिथंच बसतात काय काय टीचर टीचिंग करताना का आता कॅमेऱ्यासमोर आहे म्हणून मुलांनी जायला पण का